मनोज जरांगे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही जागा उभी करणार नाही. मनोज जरांगे पाटील बिनबुडाचा लोटा आहे. लोकसभेच्या अगोदर हे म्हणाले की आम्ही एका एका लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही शेकडो अर्ज भरू म्हणाले. त्यानंतर त्या शेकडो अर्जांचं काय झालं काहीच माहिती नाही. परत म्हणाले आम्ही इथल्या सगळ्या खासदारांना पाडू. त्या आव्हानाचं काय झालं कुणालाच माहिती नाही. पण ज्यावेळी निवडणुका लागल्या त्यावेळी मात्र ज्या लोकांनी मनोज जरांगेने आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केलं त्या लोकांच्या पक्षाला पाठिंबा देऊन ओबीसींचं नेतृत्व पाडण्याचं काम जरांगेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये केलेलं आहे आणि ते सर्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळे जरांगे 288 सोडा, जरांगे एक सुद्धा विधानसभेची निवडणूक लढत नसतात. ते कुठल्या तरी पक्षाला कुठल्या तरी आघाडीला पाठिंबा देऊन बाजूला होतील हे माझं ऑब्झर्वेशन आहे.